फटाक्यांची आतिषबाजी ढोलताशांचा दंदनाट लेझिम पथके तसंच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायांचं मंगळवारी रायगड जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात आगमन झालं सकाळपासून घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू होती दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बुधवारी संध्याकाळी लाडक्या बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं पनवेलमध्ये बल्लाळेश्वर मंदिर उरण नाका नवीन पनवेलमधील आदई तलाव तसंच इतर ठिकाणी पनवेल महापालिका पोलीस प्रशासन तसंच इतर सेवाभावी संस्थांच्या वतीने गणेश भक्तांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या तसंच कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता दरम्यान जिल्ह्यात दहा सार्वजनिक आणि पंचवीस हजार सहाशे चौदा अशा एकूण पंचवीस हजार सहाशे चोवीस इतक्या दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट